रडतोय. झालं त्याची उजळणी खरंच नको, पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैराबरोबर पण होऊ. पत्र खास श्रेयस तळपदेंसाठी. या पत्रामध्ये एकेरी उल्लेख आहे कारण रसिक प्रेक्षकांचा तेवढा हक्क असतो तुमच्यावरती, त्यामुळे हा एकेरी उल्लेख आहे. प्रिय श्रेयस, खर तर तुझा नवीन चित्रपट येतोय हे कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला, कारण आता नवीन कलाकृतीच्या आनंदात तू असणार, तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार, डोळ्यात चमक दिसणार हे माहीत होतं. आणि खरंच आम्हा सगळ्यांना या जाणीवेने बरीच ऊर्जा दिली. प्रत्येकाला वाटत असतं की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी, त्यांना कधीच काही होऊ नये, ती सतत सुदृढ असावी, त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत. आणि हो, आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू छेडली आहेस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झालायस. म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो, काळजात धस्त झालेलो. नाही, त्या दिवसाची त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये, कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे, तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वती देण्यासाठी आहे की आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, तुझ्या सोबत, तुझ्या पाठीशी. आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करते, तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते, एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बहुतेक गेटवेल सूनचं ग्रीटिंग कार्ड बनवते, तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉक करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी. फ्लावर नाही फायर एम आय फायर असं तू आम्हाला सांगितलंयस, पण याचं थोडस करेक्शन आहे की फायर नाही, मतलब फायर तो तू है लेकिन तू फायटर भी है. तू जितका खमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून सांगतोय की वो झुकेगा नाही यार, ही अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिली आहेस अनेक आशाय. श्रेयस, तुझ्यासोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे, नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस तळपदे. आजवर तू अनेकांना मदत केलीस, अडीनडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलायस, अनेकांना या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलायस, या सगळ्याचं केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का? तू ठणठणीत होणार आहे ते शंकाच नाही. पत्र तुला लिहित असलो तरी दीप्तीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र हे पत्र अपूर्ण आहे, कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तुपाठ तिने दिलाय. शेवटी घरात पुष्पाय म्हटल्यावर इतका दीपपणा येणारच नाही का? श्रेयस, प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय, काळे ढग सरून बघ तुझ्या आवडीचं लख होऊन पडलंय. तू लढ, तू भीड, स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जादूने चार चांद लाव. तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, तुझेच हक्काचे रसिक प्रेक्षक. यस, तुम्हाला विनंती आहे प्लीज मंचावर दिला एकदा सो दॅट आणि आपल्या सगळ्यांचा लाडका श्रेयस तळपदे याच्यासाठी झाला पाहिजे. म्हटलं तसं खूप छान वाटतंय, काय भावना आहेत आता या क्षणी? सध्या रडतोय पण खरं तर शब्दच नाहीयेत माझ्याकडे. म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको, पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैराबरोबर पण होऊ नये, पण खूप लोकांचे प्रेम, खूप आशीर्वाद, प्रचंड जप, प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे सगळं माझ्यासाठी केलं, मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं. आणि खरं तर नवीन जन्म आहे, टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे, पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर कीपिंग मी अ लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली. अँड आय एम व्हेरी हॅपी यु नो, ज्यांनी कोणी हे लिहिलंय पत्र, त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या त्या खरंच अप्रतिम लिहिलंय. म्हणजे मी यु नो स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो, खाली बसलो होतो तेव्हा,
पण व्हेरी नाईसली रिटन. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ, तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही. सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेश दा फर्स्ट ऑफ ऑल, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, त्यांची सगळी टीम की ज्यांनी हे ठरवलं की आपण 1 मार्चला फिल्म रिलीज करूया. कारण मला आज खर तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलोय. मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला पण त्यानंतर पडलो नव्हतो. सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती, पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली. सो थँक्यू, थँक्यू वन्स अगेन. मला वाटतं आपण ट्रेलर बघूया, कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्यासाठी. थँक्यू सो मच श्रेयस, एकदा जोरदार टाया प्लीज श्रेयस करतो यांच्यासाठी. तुम्हाला बसण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. मला तू अरे तोरे केलंस तरी चालेल, कारण माझा आत्ताच पहिला वाढदिवस आहे 27. ओके थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू डार्लिंग, थँक्यू, थँक्यू सो मच. वी लव यू टू, आय लव यू टू. थँक्यू, थँक्यू सो मच. मित्रांनो, अर्थात ट्रेलर बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत, पण किती सुंदर गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर सर एकत्र आलेत तेव्हा अर्थातच बॉक्स ऑफिस तर गाजलंच आहे, पण दर्जेदार चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेट